तुषार दळवी एक उत्तम अभिनेता. सकारात्मक भूमिका असो किंवा नकारात्मक, तुषार नेहमीच उत्तम भूमिका साकारतो. नाटक, सिनेमा, मालिका, प्रत्येक क्षेत्रात तुषारने आपला शिक्का उमटवला. तुषार आता येत आहे आगामी चित्रपट श्यामचे वडील मध्ये. या चित्रपटात तुषार सोबत सुलेखा तळवलकर, स्वप्नांच्या पलीकडे मधला श्रेयस म्हणजे चिन्मय उदगीरकर, मोहन आगाशे, विनय आपटे इत्यादी आहेत. तुषार ह्या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. चिन्मय ह्यात श्यामची भूमिका साकारत असून तुषार ह्यात श्यामच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. तुषार ह्या चित्रपटाबद्दल व त्याच्या भूमिकेबद्दल खुलासा करत म्हणाला, हा एक वेगळा प्रयत्न आहे. मी म्हणेन की इतक्या वर्षांनी श्यामचे वडील हा चित्रपट आम्ही करतोय. एकतर मला असं वाटतं की मुलाला वाढवताना आईचा अर्थात खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं, ते नाकारण्याचा काही प्रश्नच नाही आहे, ते सगळ्यांनाच माहिती आहे. पण याचा अर्थ वडील काहीच करत नसतात किंवा वडिलांना काही पडलेलीच नसते किंवा वडील तेवढे सेंटिमेंटल नसतात, सेन्सिटिव्ह नसतात, असं मला वाटतं नाही आहे. वडिलांचं सुद्धा खूप 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 कॉन्ट्रीब्युशन असतं, जे खूप महत्वाचं असतं. फक्त एवढंच आहे की दुर्दैवाने आपल्या साहित्यकृतीत हे फार अभावाने आढळतं. खूप ते तितक्या स्ट्रॉंगली यायला पाहिजे, तितकं आलेलं नाही, अगदीच नाही असं आपण म्हणू शकत नाही, पण जितक्या स्ट्रॉंगली यायला पाहिजे तितकं मला वाटतं आलेलं नाही आहे. त्यामुळे हा एक असा आमचा प्रयत्न आहे, ही अशी एक गोष्ट आहे की ज्यात श्याम आणि त्याचे वडील यांचं रिलेशनशिप किंवा वडिलांचा सुद्धा नक्की काय हातभार असतो मुलाच्या जडणघडणीत आणि एकूणच मुलाच्या अपब्रिंगिंगमध्ये, हा दाखवायचा प्रयत्न आहे. ह्या वेगळ्या विषयावर येऊ घातलेला चित्रपट लोकांना नक्कीच आकर्षित करेल ह्याची खात्री बाळगायला हरकत नाही. राजश्री.com करिता वैभवी प्रधान.